नमस्कार मी प्रशांत कुबेर ए बी पी महाराजच्या वेबसाईटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज एक अशी घटना तुम्हाला मी सांगणार आहे की जी इथून पुढे कधीही भारतात घडणार नाही एकमेव घटना या देशामध्ये घडलेली उत्तर प्रदेशमध्ये इटावा जो जिल्हा आहे तिथलं उसराहार पोलीस स्टेशन एक अतिशय गरीब शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलिसांच्या समोर उभा राहतो पोलीस विचारतात क्यू बाई क्यू आहे हो क्या काम आहे त्याच्यावर तो म्हणतो साहेब मेरा बैल चोरी हो गया मुझे रिपोर्ट दर्ज करनी है पोलिस बगता था उभ रहा संगत को मधे परत कई वे जो परत तो साहब मेरा बैल चोरी हो गया मुझे रिपोर्ट दर्ज करनी है मैं पोलिस मनता क्यों दारू पीने के लिए बैल बेच दिया क्या और बीबी के डर से रिपोर्ट दर्ज करनी है नहीं साहब मेरा बैल चोरी हो गया मुझे मेरी आप मेरी बिंती है आपसे आप रिपोर्ट दर्ज करिए परत का उभा करता मग शेवटी कंटाणुन तो तो निघा शेत शेतकरी जो असतो आलेला तो, ला, तो जायला लागतो मग तेवढा ते हवालदार येतो आणि त्याला म्हणतो की एक काम करो कुठ खर्चा पाणी देखो आम्हाला हम कर देंगे रिपोर्ट दर्ज देंगे हम मग पस्तीस रुपयाला डील फायनल होते पस्तीस रुपयाला डील फायनल झाल्यानंतर तो शेतकरी पस्तीस रुपये पोलिसांना देतो रिपोर्ट दर्ज केली जाते आणि मग शेवटी ज्या वेळेला सहीची वेळ येते त्यावेळेला पोलीस विचारतात किंवा रे या साईन करू गे मग तो म्हणतो नाही साहेब मय अंगूठा लगाऊंगा मग पॅड काढलं जातं आणि मग तो जो शेतकरी जो असतो तो आपला अंगठा जो असतो तो त्याच्यावरती लावतो सोबत पेन काढतो खिशातनं सही करतो आणि आणखीन एक स्टॅम्प काढतो खिशातनं आणि स्टॅम्प मारला जातो पोलिस ज्यावेळेला तो कागद बघतात पोलिसांच्या शिट्ट्या वाचतात तंत्र ते पोलिसांची अंगावरती काटा उभा राहतो आणि अख्खं पोलिस स्टेशन खाडकून उभं राहतं सॅल्यूट मारला जातो पण ते जे सहीचं जे नाव असतं ते असतं चौधरी चरणसिंह आणि खालती जो स्टॅम्प असतो तो असतो प्रधानमंत्री भारत सरकार देशाच्या पंतप्रधानानं त्यावेळेच्या चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्याचा वेष घेऊन पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला एक रिपोर्ट दर्ज केली पोलिसांनी लाच मागितला लाच दिली आणि त्यांना धडा शिकवण्याकरता आणलेला जो जी सही केली आपली आणि त्याच्यानंतर स्टॅम्प मारला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अख्खं पोलिस स्टेशन सिंह यांनी बरखास्त करून टाकलं सगळ्या पोलिसांना बरखास्त करून टाकलं तिथल्या ही सही आणि तो स्टॅम्प बघितल्यानंतर पंतप्रधान भारत सरकार पोलिसांची काय तंतरली असेल आणि पोलिसांची काय अवस्था झाली असेल हे आपण विचार करू शकतो या गोष्टीचा म्हणजे पंतप्रधान लेवलच्या माणसाचं खाली जन जनतेकडे किंवा चाललेल्या सगळ्या कारभाराकडे किती लक्ष असावं याची प्रचिती देणारी ही गोष्ट आहे स्वतः पंतप्रधान देशाचा पंतप्रधान शेतकरी बनून एका पोलीस स्टेशनमध्ये जातो रिपोर्ट दर्ज करतो आणि पोलिसांना अशा पद्धतीने धडा शिकवतो येत असलेल्या सगळ्या तक्रारींची दखल घेतो कारण त्यावेळेला खूप तक्रारी चरणसिंह यांच्याकडे येत होत्या पोलिसांसंदर्भातल्या आणि म्हणून पोलिसांनी पोलिसांना धडा शिकवण्याकरता त्यावेळेला स्वतः पंतप्रधान शेतकऱ्याच्या विषात पोलीस स्टेशनमध्ये गेले कंप्लेंट लाँच केली आणि त्याच्यानंतर ही सगळी कारवाई झाली कमाल घटना अशी घटना परत आता शक्य नाही अर्थात ती परिस्थिती पण तशी राहिली नाही पण चौधरी चरणसिंह हे अतिशय साधे आणि सरळ प वृत्तीचे असे ते नेते होते आणि म्हणजे दे शेतकऱ्यांचं नेता असं म्हटलं जायचं आणि एकोणीसशे दोन, नुरुपूर, नुरुपूर दोन तर साली ते नूरपूर म जिल्ह्या नुरपूरमध्ये त्यांचा जन्म झाला उत्तर प्रदेशमधल्या गावामध्ये उत्तर प्रदेशचे दोन वेळाला मुख्यमंत्री होते त्यानंतर पंतप्रधान होते ज्यावेळेला ही घटना घडली एकोणीसशे एकोणऐंशी साली अतिशय थोड्या वेळाकरता होते पण शेतकऱ्यांच्या संदर्भातले अतिशय शे महत्त्वाचे निर्णय चरण सिंह यांच्या काळात झाले आणि अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांच्याकडे बघणारा आणि त्यांची त्यांची काळजी असणारा असा हा नेता आज ही घटना सांगण्याचं कारण असं कारण एकोणतीस मेला त्यांची पुण्यतिथी आहे आणि म्हणून मला ही आठवण झाली या घटनेची आणि ही कमाल घटना आहे म्हणजे अशी घटना होऊ शकत नाही पंतप्रधान लेवलचा माणूस आपला तामझाम सगळं बाजूला ठेवतो आणि शेतकऱ्यांसाठी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी म्हणून कंप्लेंट लाँच करतो आणि चाललेल्या सगळ्या गैरप्रकाराला आळा घालण्याकरता एक धडा संपूर्ण एखाद्या डिपार्टमेंटला देतो अशी ही घटना मी आज तुम्हाला सांगितली कमाल घटना आहे ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या लेवलचा माणूस या लेवलला जाऊन जनतेची काळजी करतो आणि त्यांच्यासाठी काही अशा पद्धतीनं सगळी कारवाई केली जाते गोष्ट कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांना आणि अशीही लोक या देशामध्ये होऊन गेले आणि अशी होतील इथून पुढे पण अशी घटना ही युनिक आहे होऊ शकत नाही आता त्यामुळे गोष्ट कशी वाटली सांगा कमेंट करा थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट